जेवढे पैसे लागतील दोन दोन ड्रेस द्यायचे मुलांना राहिले आम्ही पैसे लागतील तेव्हा मागून घेऊन जा दरवर्षी दादांचा आमच्या शाळेमध्ये सहभाग असतो आणि सांगायची गोष्ट म्हणायची दादांनी एक मोठा टीव्ही आम्हाला मागच्या वर्षी भेट होऊन दिलेला आहे रवींद्र पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी दादा म्हणतो माननीय वंदनीय पूजनीय पूजन वर्ग जे तुम्ही आमच्या या छोट्याशा गुरुकुलमध्ये आलात त्याबद्दल तुमचं परत अभिनंदन आणि आमच्या ज्या माझ्या विधी जे बसले आहेत त्यांचंसुद्धा तुमच्यापेक्षा जास्त सुमानाने मी स्वागत करतो आणि विशेष म्हणजे स्वागत जास्त रवींद्र गुरुजी मनोज गुरुजी शिवाजी यांचं जास्त कारण त्यांचं वैयक्तिक नाव नाही घेतलं हे गावातले लोक आहेत नातेवाईक आहेत आम्हाला बीजेपीची पाठिंबा नाही काहीच म्हटलं नाही तर त्यांचं फळ स्वागत हां गावचे नातेवाईक आहे आता हा कार्यक्रम मला कल्पना आधी सर आणि मोबाईलवर काही पण नोंद झाली होती तिकडे बघून त्यांनी स्वतः घेता पाठ घेतो बाहेर गद्य पद्य व्याकरण असला कुठलाही पस्तीस मिनिट तीस मिनिट ते शिकवत होते आणि त्याच्यावर ते प्रश्न विचारत होते काही जे शिक्षक बसले यांच्यातील काही सर ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत होते असं ते गट संमेलन होतं आता जी शैक्षणिक परिषद आहे आता फक्त तुमची तुमची विचार देवाणघेवाण आहे एकमेकांच्या भेटी गाठी कार्यक्रमाबद्दल मी चालो तेव्हा यांचं काहीतरी चालू होतं परिपाठ सांगा आता परिपाठ सांगितला म्हणजे बघ एक मुलीच आहे तर आमच्या या शाळेतल्या ज्या मुली आता वैयक्तिक म्हणजे मुलीकडे सर्व शिक्षक मॅडम लक्ष देतात तिथे मुली येत नव्हती शाळेत तर तिच्याकडे मॅडम गावामध्ये कुठून त्याने तिथी मुलगी येते शाळेत म्हणून तिच्या आई सांगतो शाळेत पाठवतो म्हणजे प्रत्येक मुलीकडे त्या जातीनं लक्ष देतात सर्वीचं सलक्ष देतात हे आले तेव्हा त्यांना मी आवर्जून सांगितलं की मला विद्यार्थी सर्व सारखेच आहेत परमेश्वरा सर्वांना संपत्ती शरीर संपत्ती लक्ष्मी आणि विद्या हे सारखं दिलेलं नाही गरीबाचं आहे पैशावर तुला तुम्हाला कुठे सारखे सर्व तुमच्यातले काही लोक आहेत काही ना पगार डबल आहे काही ना सिंगल आहे काही ते मायबाप आहे काही ते मुली लग्नासारखे आहे मग तरीही त्यांचं जगत आहे तर परमेश्वरांना सारखं दिलेलं नाही परंतु ज्यानं निर्माण केलं तो त्याचे सर्व प्रश्न सॉल्व करतो आता हे सुरुवात करून झाली शिक्षकांना पहिला गुरु कोण आई दुसरा गुरु शिक्षक कोणत्याही शाळेत जा कोणत्याही राज्यात जा केरळमध्ये जा राजस्थानमध्ये जा महाराष्ट्रात जा त्याही त्या मुलाला पाणी घे म्हणते का नाही मग हेच कोणतेही आई मग कुठेही जा साडी नऊवारीच आहे फक्त पदर घ्या आडवा उभा इतकाच फरक आहे पण हे राष्ट्रीय पण जे आपलं भारतीयत्व ज्यात विविधतेत एकता आणि एक ते विविध प्रत्येक राज्याचा पेहरा वेगळा कपडे वेगळे बोलणं वेगळं शेवटी मूळ फंडामेंटल प्रिन्सिपल इज बेस्ट पहिलं जे मूळ तत्व आहे हेच महत्वाचं आहे त्याच्यात बदल होत नाही न्यूटन शोधला की वर वरून पडणारा फळ ते खाली जिंकवर जाईल का हजारो वर्ष झाले तरी तो नियमच आहे नियम बदलत नाही तसं शाळेचा आमच्या वेळेस शिक्षक होते आताही शिकले ते क शिकत होते फक्त मेथड बदलायचे आता या शाळेत लिहिलेलं आहे पहिला अवकार दुसरा अवकार स्वर व्यंजन स्वर दीर्घ हे दुसरीपासून शिकत आहे त्याचं आम्हाला पाचवी सोयाबीनपासून शिकत होते पण मूळ तत्व काय शिक्षकांचं शिकवणं पुत्रवत प्रेम म्हणजे शिक्षक तुम्ही सर्व त्या शाळेतल्या मुलाला तुम्ही पुत्रवत प्रेम करता तुम्ही काय म्हणता त्यांचा जवळ जवळ होतो हमा जवळ माझे विद्यार्थी माझे मुले हमा एकच आहे तुमची की हे माझे आहे मग हे शाळेपासून सुरुवात झाली या मुलींना इथपर्यंत आणलं मॅडम काय
त्यांना वळ लागतं का? आपला मुलगा घरी कितीही बिंब असा तो शिकत नाही. शाळेत बरोबर मॅडम शिकू ते त्यांची मेथड वेगळी शिकवण्याची, तुमची वेगळी आणि एक आपुलकीच्या भावने. तुम्ही कमी शिकवलं का? इथे बसणारा डॉक्टर झाला काय आणि शेतीत केली काय? तुमचा पगार जो येतो झाला काही वाढ झाली वकील तरी झाला तर होणार सगळ्यांनी या सरांचा विद्यार्थी वकील झाला. पण त्या सरांना त्याचं त्याच्या आई वडिलांपेक्षा त्याने माझा मुलगा वकील झालाय, माझा मुलगा शिक्षक झालाय. आणि ते सुद्धा म्हणते आज जरी मी जाणवलेलं माझे जे गुरु होते मी काही एक न शरमता त्यांच्या पायावर घालते, त्यांना नमस्कार करतो. तसं आपल्या आमच्या या शाळेचं यात्यात त्यांनी सांगितलं की 98 होते, आता एवढे वाढले का वाढले? काहीतरी जे पालक आहे त्या पालकांना हे आपल्या मुलाचं वगैरे असतात तिथे काहीच नव्हतं, भीती नव्हतं, काहीच नव्हतं. एक झालं नव्हतं फक्त जी मला पडत होता तिथून सुरुवात झाली. तर गावात तुझी काही वर्ग मागली काही भौतिक सुविधा काही आता दुर्गापूरचे सदस्य पंधरा चौथे सदस्य यांच्याकडून ते कार्य होतं. पण त्या भिंती कितीही रंगवल्या या उंच झाल्या, दोन मजली झाल्या, मेन काय गुणवत्ता वाढली पाहिजे. नुसतंच शिक्षण परिषद झाली, फ्रीज दिले, टी व्ही दिला, याच्यामुळे गुणवत्ता वाढेल का? पण तुम्ही जर प्रत्येक सरांनी जर ऐकले माझा वर्गातून हुशार झाले पाहिजे, इंजिनिअरिंगला गेले पाहिजे, डॉक्टरच्या कोर्सला गेले पाहिजे, हे सुरुवातीपासून जर भावना ठेवली, नुसती भावना ठेवली, भावना ठेवली त्या दिशेने प्रयत्न केला, त्या प्रयत्नाचं यश म्हणजे त्या शिक्षकाचं श्रम सापडले. आता मी काही ते बोलणं म्हणजे काही गैरच आहे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा सर्व अनुभवी लोक आहे, शिक्षण क्षेत्रातले लोक आहे, मी काय शेतकरी माणूस आहे. आता इथे जास्त बोलणं मी मला बरोबर नाही, कारण बोलण्याच्या अवघाने एखाद्या शब्द निघून जाईल. जे चुकला आधी त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. आणि असे सर्व शिक्षक जे आमच्या शाळेसारखी शाळा तयार करा की जेणेकरून आपल्या तालुक्यात गावात इंजिनियर वकील डॉक्टर सगळ्यांनी सांगितलं की बाबा हे करते अनिल करते माझ्यापेक्षा लहान सिनियर आहे ते जामनेरला शिकले, आता ज्या शाळेतले डॉक्टर झाले पप्पू डॉक्टर आर डी पाटील डेप्युटी इंजिनियर आहे, माझा मुलगा पोलीस झाला तो इथे शिकला, डॉक्टर झाला तो या या शाळेत शिकले. मी त्यांना सरांना दाखवले की मी इथे बसत होतो पहिली ते सातवी एक वर्ग होता त्याच आहे सर्व जे आहे फक्त तुमचं जे आहे शिकवण्याची मेथड बदलली तसे एवढाच फरक आहे. आणि आता जे तुमचं काम चालू आहे असंच दोमान चाललं आहे की जेणेकरून विद्यार्थी घडतील त्यांच्या जिल्ह्याचे आहे बाबाचं नाव घेईल, तुमचं नाव घेईल, तालुक्याचं नाव घेईल, जिल्ह्याचं नाव घेईल, असं तुम्ही करत राहा एवढी.